नमस्कार, मी मनोज भोयर, जय महाराष्ट्रच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज दिलखुलास मध्ये दुष्काळाच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आपल्या सोबत आहेत. खूप स्वागत आहे महाजन साहेब आपलं. नमस्कार. नमस्कार. सरकारच्या नेमक्या या दुष्काळामध्ये उपाययोजना काय? विरोधी पक्षांचे खूप मोठे आरोप आहेत, त्यावर आपण बोलू. पण सरकारचे नेमके प्रयत्न काय? सरकारसाठी दुष्काळ निवारण करण्यासाठी सरकारसाठी मिशन आहे सध्या? निश्चित मिशन आहे, मोठं आव्हानही आहे. आपण बघितलं असेल की मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. गेल्या शेवटच्या 2 महिन्यामध्ये पाऊसच आला नाही, परतीचा पाऊस आला नाही, शेवटी 2 महिने पाऊसच आला नाही. त्यामुळे खूप कमी पाऊस या वर्षी या ठिकाणी झाला. आणि मग धरणामध्ये साठे झाले नाहीत, नद्यानंतर वाहिल्याच नाहीत, छोटे छोटे तलाव असतील तिथे पाणी राहिलं नाही. त्यामुळे आता मग शेवटी आपल्याला मोठ्या संकटाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे. आपल्याला जर अशी तुलनाच करायची म्हटली, कम्पेअरच करायची म्हटली, तर मी आपल्याला सांगेल की मागच्या वर्षी आपण जर बघितलं तर 937 गावं होती की त्या ठिकाणी दुष्काळ होता. या वर्षी जवळपास 3699 म्हणजे 37 गावांमध्ये दुष्काळ या ठिकाणी आहे. मागच्या वर्षी 937 टँकर आपली त्या ठिकाणी सुरू होती, या वर्षी 4775 टँकर या ठिकाणी सुरू. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा जवळपास 4000 टँकर आता जास्त सुरू आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात येईल दुष्काळाची तीव्रता किती आहे. मला वाटतं की आमच्या माध्यमातून, प्रशासनाच्या शासनाच्या माध्यमातून अगदी वार लेवलवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालून या ठिकाणी या कामांना आता आम्ही सुरुवात केलेली आहे. आपण आता विरोधी पक्षांच्या मुद्द्यावरती जाऊ, त्यांच्या प्रश्नाकडे. त्यांनी जे आरोप केले सरकारवरती, एक तर शरद पवार असं म्हणाले की मी प्रथम दौरा केला दुष्काळी भागामध्ये, अगदी चौथा टप्पा पूर्ण होण्याच्या मध्येच दुपारीच ते निघाले इथून मुंबईत. त्यांचं म्हणणं आहे की मी गेलो आणि त्यानंतर सरकारला पालकमंत्र्यांचे दौरे करण्याची सुबुद्धी झाली. निवडणूक झाली आणि त्या दिवशी संध्याकाळी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं. आपल्याला आपल्याला त्या दिवशी असेल, त्या दिवशी पत्र दिलं की या सगळ्या आचारसंहितेमध्ये आपण शिथिलता करा, आम्हाला त्या ठिकाणी फिरता आलं पाहिजे मंत्र्यांना, अधिकाऱ्यांची बैठक घेता आली पाहिजे, आम्हाला सूचना करता आल्या पाहिजेत, आम्हाला दौरे काढता आले पाहिजेत, त्याबरोबर आमची अगदी तलाट्यापासून तहसीलदारापासून अधिकाऱ्यांच्या सोबत पाहिजेत. अन्यथा आम्ही नुसतं पाहणी करायची आणि सांगायचं कोणाला, सूचना कोणाला द्यायच्या. आणि म्हणून ही मागणी, माझा आरोप बरोबर आहे की आरोप शरद पवार गेल्यानंतर पालकमंत्र्यांचे दौरे करण्याची, मी आपल्याला तेच सांगतो, शरद पवार साहेब गेले असते किंवा नसते त्यामुळे काडीचाही फरक पडला नसता. उगाच ही आपली पाठ ठोपटू घेण्याचा प्रकार चाललेला आहे, मला असं वाटतंय असं चाललेलं आहे. सुरुवातीपासून दुष्काळाशी आम्ही दोन हात करण्यासाठी, मुकाबला करण्यासाठी आमची सगळी यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अगदी वार लेवलमध्ये घेतलेली आहे. आपण आताही बघितलं असेल, आम्ही सगळे पालकमंत्री जाऊन आलेलो आहोत, सगळ्यातून आम्ही दौरे करतो आहोत, ते आमचं कामच आहे. शेवटी मग दौरे करणार कोण आहेत? आम्हालाच करावे लागणार आहेत आणि आम्ही ते प्रामाणिकपणे करतोय. परंतु मी गेलो म्हणजे घाईघाईने निवडणूक झाली, मतदान संपलं, संध्याकाळी मी चाललो तिकडे एखाद्या गावाला आणि म्हणून मग आता सगळं सरकार पळतोय. मला वाटतं असं आपली आपली पाठ ठोपटू घेण्याचा हा प्रकार आहे. आणि खरं म्हणजे पवार साहेबांकडून आम्हाला हे अपेक्षित नाही, परंतु सरकार या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आहे. माननीय मुख्यमंत्री, आपण तुम्ही कालही बघितलं असेल, बघा आजपर्यंत इतिहासामध्ये कधीही माननीय मुख्यमंत्री कुठले असतील, आतापर्यंत डायरेक्ट सरपंचांशी बोलतायत, डायरेक्ट ग्रामसेवक तलाट्यांशी बोलतायत, पहिल्यांदा तहसीलदारांशी बोलतायत, तहसीलदाराला अकाउंटेबल ठरवलं आणि 48 तासामध्ये मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही तक्रारीचं निवारण करण्याचे आदेश दिले. अगदी बरोबर, त्यांनी स्वतः व्हॉट्सअपवर सांगितलं, फेसबुकवर आम्हाला कळवा. स्वतः मुख्यमंत्री महोदय काल किती गावातल्या सरपंचांशी स्वतः बोलले. ते आता मोबाईलवरून झालेली आहे. चुकलं होतं की राज्यातला भीषण दुष्काळ आहे आणि याच्याशी जर आता सामना केला नाही तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पर्यंत हे मोठं संकट. निवडणुका आहे म्हणून आम्ही सामोरं जातो. किंवा आपण 5 वर्षामध्ये बघितलं असेल सुरुवातीला की एवढा मोठा भीषण दुष्काळ पडला होता. पहिल्या दुसऱ्या आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर त्यावेळेला असा दुष्काळ होता, त्यावेळेला सुद्धा अतिशय वार लेवलवर, युद्ध पातळीवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा प्रश्न अतिशय यशस्वीपणे हाताळला. हे आता तरी आता निवडणूक आहे, तरी विरोधी पक्ष आरोप करते की सरकार अजिबात गंभीर नाही, त्यांना दुष्काळाची दाहकता कळली नाहीये, जनावरं मरत आहेत, चारा छावण्या नाहीयेत, अपुर आहे. चारा छावण्याच्या बाबतीत आपल्याकडे आकडेवारी असेल, किती चारा छावण्या सुरू झाल्या आहेत, कम्पेअर करा मागच्या वर्षीची या वर्षीची. जिथे ज्यांनी मागितल्यात त्यांना आपण चारा छावण्या देतोय. आम्ही आता चारा डेपो देण्याचा त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे. जनावरांना आम्ही त्या ठिकाणी पाणी देतोय, आम्ही लोकांना हाताला काम देतोय. मला वाटतं इतक्या वर्षामध्ये कधी नसेल तेवढ्या चारा छावण्या आपण या ठिकाणी या वर्षी सुरू केलेल्या आहेत.
पाण्याचे टँकर तेवढे सुरू झालेले आहेत. जे जे मागतील लोक, ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्याप्रमाणे सगळ्या सोयी सुविधा पुरवण्याचं काम शासन या ठिकाणी करते. पण तू आता सांगू का आपल्याला, काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीची परिस्थिती अशी झालेली आहे, एकतर त्यांना हवेचा रूप कळाला आहे, तर केंद्र सरकारमध्ये काय होतंय म्हणून, केंद्रात काय होतंय म्हणून, तर त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. कुठे मग काळी जादू येते, कुठे मग मशीन हॅक झाले म्हणतायत, कुठे रात्रीतून कुठे दुरी गोडा म्हणून मशीन लंपास होतील म्हणून सांगतायत. अतिशय बिचारे भेदरलेले आहेत. आणि म्हणून आता मग विधानसभा समोर आहे, आता परत समोर जायचं आहे, मग करायचं आपण काही नाही, करायचं काही नाही, फक्त मग आरोप करायचे. मला वाटतं असं काम चाललंय. आणि म्हणून मला असं वाटतं दुष्काळाची धाका मोठी आहे, हे एक गांभीर्य थोडस लक्षात घेऊन विरोधी पक्षांनी हातात हात घेऊन काम करण्याची गरज आहे. उगाच तुम्ही काही करत नाही, काही करत नाही. मला हे म्हणायचंय की समजा या इतक्या मोठ्या भीषण प्रश्नासमोर, हे संकट आहे महाराष्ट्रासमोर, जनावर मरतायत, चारा छावण्या कुठे कमी जास्त जे काही असतील ते जी वास्तव परिस्थिती देत असेल, अशा वेळेला सरकार आणि विरोधी पक्ष मिळून एकत्र मिळून एखादा आराखडा, कृती आराखडा तयार होऊ शकतो, कारण तशा प्रकारची भूमिका अजूनपर्यंत कोणी मांडली नाही. तुम्ही राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहात, तुमची काय भूमिका आहे? नाही, निश्चित विरोधी पक्षाला आम्ही सोबत घेऊ. मुख्यमंत्री महोदयांचं कारण सांगितलं साहेबांनी की आपण विरोधी पक्षाची बैठक घेऊ. पण आता विरोधी पक्ष नेता नाही या राज्यामध्ये, म्हणजे त्यांची अडचण अशी झालेली आहे काँग्रेसची राष्ट्रवादीची की त्यांचे सगळे नेते पळून गेलेले आहेत. म्हणजे आहे ते काही पळून गेलेत, काही आमच्याकडे आलेले आहेत, त्यांचा पार्टीवर विश्वास राहिलेला नाही. गिरीश महाजन यांची भूमिका, त्यांचा पार्टीवर विश्वास राहिलेला नाही, नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे ते सगळे बिचारे सोडून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी तर कोणी बोलावं, कोणी काय. एकट्या अशोकराव चव्हाण आहेत बिचाऱ्याची, त्यांची फार फजिती होते. त्यांचं तर म्हणजे असं अवघड झालं की दुखडं झालं की सांगता येत नाही, सहन होत नाही. अशी अवस्था त्याची झालेली आहे. आता ते काय ठरवेल, आता त्यांनाही काय तिकडे मला वाटतं काँग्रेसमध्ये राहण्यामध्ये काही फार इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. त्यांचे माझे फार चांगले मित्रत्वाचे संबंध आहेत, आम्ही नेहमी बोलत असतो, आमचं नेहमी बोलणं सुरू असतं. पण तो तेही कोणी राहिला त्या नेहमी. आपण विधानसभेपर्यंत बघा, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पूर्ण सफाय त्या ठिकाणी होणार आहे. आपण त्या मुद्द्यावर येणार आहोत गिरीजी. पण विरोधी पक्षांची बैठक सरकारसोबत होऊन त्यांचा अनुभव, तुमचा अनुभव, प्रशासन असं मिळून एखादी कृती आराखडा तयार होऊ शकतो. करतायत मुख्यमंत्री महोदयांच्या मनामध्ये ते आहे. मला वाटतं एक 2-3 दिवसात तसंही बैठक त्या ठिकाणी होईल, त्यांनाही सोबत आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. पण तू मला वाटतं नुसतं आरोप पण अनुभव खूप मोठा आहे. हो आहे आहे. हो हो, पवार साहेबांचे अनुभव खूप मोठा आहे. पण तो आजकाल काय झालं मला कळत नाही, पवार साहेब थोडं वेगवेगळेच बोलायला लागलेले आहेत. तर त्यांच्याकडून अपेक्षा आम्हाला, ते ज्येष्ठ आहेत, परंतु कुठे काळी जादू सांगतायत, कुठे हॅक सांगतायत, कुठे बारामतीची जागा पडली तर लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास उडेल. म्हणजे आम्ही जिंकलो तर विश्वास आणि आम्ही पडलो तर अविश्वास. मला वाटतं हे त्यांच्याकडून अपेक्षित नाही, पण ते आजकाल बोलायला लागलेत. गिरीजी, वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकचा. ब्रेक नंतर सुद्धा गिरीश महाजन यांच्यासोबत आपल्या दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील, कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र. नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गिरीजी, महाराष्ट्रामध्ये धरणामधला पाणी साठा किती आहे वेगवेगळ्या, म्हणजे माझ्याकडे जी आकडेवारी होती ती मराठवाड्यामध्ये 5% पाणी आहे, नाशिकमध्ये 18% आहे, पुण्याला 17%, विदर्भात 17% आहे. पण मराठवाड्याची स्थिती ही जास्त गंभीर, तुलनेने गंभीर आहे. खरंय, म्हणजे गेल्या वर्षी यावेळी जवळपास 30-31% पाणी साठा मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी होता, आणि यावर्षी फक्त 5% पाणी साठा त्या ठिकाणी आहे. आणि कमी अधिक एक अमरावती भाग जर सोडला तर अमरावतीमध्ये थोडं पाणी गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. परंतु आपण नाशिक धरलं तर नाशिकमध्ये सुद्धा 50% पाणी साठा गेल्या वर्षी तुलनेत आहे. पुण्यामध्ये सुद्धा तेवढाच कमी पाणी साठा या ठिकाणी आहे. आणि म्हणून सगळ्याच ठिकाणी परतीचा पाऊस न आल्यामुळे त्या ठिकाणी पाणीसाठा हा खूप कमी झालेला आहे, आणि त्यामुळे सर्वांना या दुष्काळाला सामोरं जावं लागतंय ही आज वस्तुस्थिती आहे. पाण्याचं नियोजनावर आपण बोलणारच आहोत, पण धरणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गाळ साचला जातो आणि तो एक मोठा प्रश्न आहे, पण त्याच्याकडे गांभीर्यानं अजूनपर्यंत कोणीही लक्ष दिलं गेलं नाही. सरकार नेमकं काय करतंय? खरंय, धरणं आपण केली आहे वर्षानुवर्ष, पण त्याच्यामध्ये गाळ, म्हणजे आमच्या जळगावचं मी आपल्याला उदाहरण सांगेल, हातूरचं धरण आज 11-11.5 TMC धरण आहे. आज जर आपण पाहिलं तर 50% त्याच्यामध्ये गाळ आहे, म्हणजे आज त्याची कॅपॅसिटी क्षमता फक्त 5-5.5 TMC पर्यंत राहिलेली आहे. सगळा गाळ त्यात भरला गेलेला आहे. वर्षानुवर्ष धरणामध्ये गाळ होऊन येते, माती होऊन येते आणि ती सगळी भरली जात आहेत. मग सगळ्यांचाच असा प्रश्न आहे, उजनीमध्येही गाळ खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे, जायकवाडीमध्ये पण आहे, गोशीखुर्दमध्येही आहे. सगळ्या लहान मोठ्या धरणांमध्ये दिवसेंदिवस हा गाळ भरत गेल्यामुळे तिथली पाण्याची सगळी स्टोरेज क्षमता आहे
ती कमी होत चाललेली आहे. आणि म्हणून आपण बघितलं असेल जलयुक्त शिवारच्या माध्यमातून असेल किंवा सध्या निर्णाऱ्या वॉटर कप आहे, पाणी फाउंडेशन आहे, नाम फाउंडेशन आहे, किंवा सीएसआरच्या माध्यमातून अनेक टाटा बिर्ला अंबानी सारख्या अनेक अनेक संस्था आहेत, ट्रस्ट आहेत, ज्या स्वतः याच्यावर काम करतायत. लोक सहभाग याच्यामध्ये आणि त्यातून गाळ उपसण्याचं काम मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. सरकारच्या माध्यमातून तर आम्ही हजारो म्हणजे किती दरवर्षी किती मेट्रिक टन आम्ही सगळ्या त्याठिकाणी गाळ काढतो. पण यापूर्वी झालं नव्हतं, कधी झालं नव्हतं गाळ काढा तुम्ही कधी ऐकलं होतं का? पण आम्ही जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गाळ काढून तो शेतामध्ये टाक, गाळयुक्त जमीन, गाळयुक्त शेती आणि गाळमुक्त धरण हे धोरण आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदींनी या ठिकाणी राबवलं आणि त्यातून आज खूप मोठं स्टोरेज राज्यामध्ये त्या धरणामध्ये या ठिकाणी वाढत आहे. आणि आम्ही त्यात नवीन एक धोरण केलं, आम्ही याच्या संदर्भामध्ये टेंडर्स काढलेले आहेत. म्हणजे उजनी असेल, गोशीखुर्द असेल, जायकवाडी, आम्ही पाच मोठी धरणं प्रायोगिक तत्वावर घेतलेली आहेत आणि यातून आता आम्ही मोठ्या प्रमाणात गाळ काढतोय. त्यातून मग गाळ पण येणार आहे तो शेतीला देणार आहेत, रेती निघणार आहे ती बांधकामाला कामात येणार आहे आणि स्टोरेज वाढणार आहे. आज एक टीएमसी पाणी जर आम्हाला करायचं असेल तयार तर जवळपास 600 ते 700 कोटी रुपये आम्हाला खर्च येतोय. भूसंपादनाचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा प्रश्न आहे, वर्षानुवर्ष प्रकल्प होत नाही. परंतु आम्ही जर हा गाळा काढला आणि उजनी सारख्या ठिकाणी त्याचं 100 टीएमसी कॅपॅसिटी धरणांची आहेत, कोयना असेल, उजनी असेल, जायकवाडी असेल, पण एक टीएमसी जर पाणी आम्ही त्यात स्टोअर करून वाढवू शकलो तर आम्ही जवळपास 600-700 कोटी रुपये वापरतो. जितक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे एक आकडा आपण जर माझ्याकडे आलेला, मराठवाड्यामध्ये 67,612 पैकी 483,911 जनावरांना 694 चारा छावण्या आहेत. म्हणजे अजूनही त्या भागामध्ये 63,00,000 जनावरांना चाऱ्याची प्रतीक्षा आहे. हे जी तफावत राहणारच आहेत कारण जनावरांची संख्या मोठी आहे, चारा छावण्या मर्यादित आहेत. नाही, चारा आहे काय मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी चाऱ्याचं शॉर्टेज आहे, निश्चित आहे. तिथे नसेल तर आपण तो बाहेरून मागवणार आहोत. ज्या ठिकाणी राज्यामध्ये इतर ठिकाणी चारा अतिरिक्त आहे त्या ठिकाणी तो मागवतो. आपण गाळ पेरा करण्यासाठी परवानगी दिलेली यावर्षी सुद्धा की ज्या धरणाच्या बाजूच्या जमिनीत आमच्या 1,000 एकर जमिनी आहेत त्याच्यामध्ये ओलावा आहे, त्यात मका टाकला, ज्वारी टाकली, बाजरी टाकली तर त्या ठिकाणी ते लगेच 2-3 महिन्यामध्ये त्याचा चारा त्या ठिकाणी तयार होतो. 2 महिन्यामध्ये रोजगार हमी योजनेमध्ये काम नाही अशी हे वास्तव तर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सरपंचांसोबत बोलण्यात आलं की रोजगार हमी योजनेमध्ये काम देत नाही प्रशासन, कुठेतरी मला वाटतं अजिबात. मी 2-3 दिवस आता दौरा केला दुष्काळी भागामध्ये, अतिशय दुष्काळ असलेल्या भागामध्ये काही लोकांचा रोषही जाणवला, रोज जाणवला, पण लोकांमध्ये थोडस काय झालंय कम्युनिकेशन गॅप असं मला वाटायला लागलंय. मी त्या ठिकाणी सांगितलंय आणि शासनाने वारंवार सांगितलंय की ज्या ठिकाणी कामाची मागणी केली जाईल त्या ठिकाणी तात्काळ तुम्हाला काम उपलब्ध करून दिलं जाईल. नाही, माझं असं म्हणणं आहे की आपण त्याची रीतसर मागणी केली पाहिजे. आपण ग्रामपंचायतकडे नाव नोंदवलं पाहिजे, ग्रामसेवकांचे नाव नोंदवलं पाहिजे, गावात दौंड देऊन नोंदवा, माहिती घेऊन तो सूचना देऊन नोंदवा. ज्याला काम आवश्यक पाहिजे असेल त्यांनी आधी मजुरांची संख्या गावामध्ये नोंदवली पाहिजे. पालकमंत्री छगन भुजबळ, आता तुम्ही नाशिकचे पालकमंत्री, बरोबर, ते म्हणाले की तिथे जमिनीचा लिलाव सुरू आहे. कुठल्या जमिनीचा? त्या भागामध्ये कर्ज वसुली सुरू आहे. ऑडिट म्हणजे ज्या चारा छावण्यांचं जे ऑडिट करण्याची गरज नाही कारण आता ताबडतोब त्यांना मंजुरी द्यायला पाहिजे, असे अनेक मुद्दे त्यांनी तिथे उपस्थित केले. कुठल्या जमिनीचे लिलाव वगैरे नाहीत. आम्ही सांगितलं की 5 एकरच्या आतले जे शेतकरी आहेत त्यांना तर सध्या त्रास देऊ नका. जे अल्पभूधारक 5 एकरच्यातले शेतकरी त्यांना, पण मला वाटतं की शेतकरी सोडून सुद्धा आता मी जर त्यांचं नाव घेतलं तर त्यांना वाईट वाटेल. आज त्यांच्यावर किती कर्ज आहे जिल्हा बँकेचं, किती कर्ज त्यांनी घेऊन ठेवलेलं आहे, हाही त्यांनी विचार केला पाहिजे. आता त्यांच्याकडे कर्ज मागायला गेले तर मग आमच्याकडे वसुली होते. आता शेतकरी म्हणून कर्ज घेतलेलं नाहीये, 18 कोटी रुपये त्यांनी शेतीवर कर्ज घेतलाय का? मग मी डायरेक्ट त्यांना विचारेल प्रश्न माझा. त्यांनी राजकारण करू नये, स्वतः आपण घेतलेलं कर्ज भरायचं नाही वर्षानुवर्ष आणि पुन्हा प्रशासनावर किंवा आमच्या सत्ताधारी पक्षाला म्हणायचं की यांनी हे बंद केलं पाहिजे. तुम्ही तुमचे पैसे भरा ना, तेव्हा काहीतरी छोट्या शेतकऱ्यांना काहीतरी तरी राहत मिळेल. आपण उद्योगाच्या प्रयोजनार्थ शैक्षणिक संस्थांसाठी आपण एवढं कर्ज घेतलंय, मग ते कोण भरेल? आता मी तुम्हाला जर 10 नावं काढले पहिले तर सगळे राष्ट्रवादीचेच लोक आहेत की त्यांच्याकडे 100 कोटी मध्ये कर्ज आहे जिल्हा बँकेत, मग ते कोण भरणार आहे? म्हणजे आपलं काहीतरी लपवण्यासाठी आपण शेतकऱ्याच्या आड लपू नका. तुमचं कर्ज हे काही तुम्ही अल्पभूधारक शेतकरी नाही आहेत किंवा 10-15 एकरचे शेतकरी नाही आहात. तुम्ही 18-20 कोटी रुपये कशासाठी कर्ज घेतलाय? आपण वर्षानुवर्ष तुम्ही देत नाही आहात. तुमच्यावर व्याजासहित किती कर्ज वाढलेलं आहे ते तुम्ही का भरत नाही? स्थलांतराचा मुद्दा खूप मोठा आहे. म्हणजे या भागातनं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्यांना एकतर रोजगार हमी काम मिळत नाहीये, पाणी नाहीये, चारा नाहीये, जनावर मोकाट सोडलेली आहेत आणि ते मुंबई पुण्याच्या दिशेने जात आहेत. आपण मागच्या वेळेला हे पाहिलं होतं की अशा प्रकारची स्थिती एक निर्माण होते.
त्याच्याशी तोंड कसं देणार? नाही, मी तेच सांगितलं की आम्ही जो मागेल त्या क्षणी त्या मजुराला काम देण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत, संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. मी आपल्याला आजही दावे सांगेल की आपण मला असं एक ठिकाण सांगा की तुम्ही नाव नोंदवलं ग्रामपंचायतमध्ये, तुम्ही मागणी केली आणि तुम्हाला काम नाही म्हणून सरकारच्या निदर्शनास आलं. मला नाही वाटत, मला नाही वाटत. ते मग ते सालापदाप्रमाणे ऊस तोडणारे कामगार आहेत, विटा करणारे कामगार आहेत. काही भागामध्ये नवी मुंबईमध्ये ब्रिजेसच्या खाली पुलाच्या खाली बस्तान मांडले. मी आपल्याला सांगतो, उन्हाळ्यामध्ये नेहमीच, म्हणजे नुसतं पाण्यामुळेच नाही पण शेवटी ग्रामीण भागामध्ये या दिवसात रोजगाराचा प्रश्न असतो, काम कमी असतात शेतीचे वगैरे, आणि म्हणून अनेक म्हणजे वर्षानुवर्ष हे आज आहे म्हणून नाही पण वर्षानुवर्ष वीट कामगार असतात, थापणारे विटा थापणारे मजूर पुढे येत असतात, ऊस तोडणारे कामगार त्या ठिकाणी बाहेर येत असतात, आहेत गवंडी काम करणारे लोक त्या ठिकाणी बाहेर येत असतात. आणि म्हणून यावर्षी असं म्हणून नाही पण तो दरवर्षी असे अनेक लोक आहेत, मजूर आहेत की ते त्यांना रोजगार जास्त मिळतो गावापेक्षा तुलनेमध्ये ग्रामीण भागाच्या, आणि म्हणून ते या ठिकाणी येत असतात. परंतु दुष्काळामुळे कोणाला बाहेर पडावं लागतंय, हाताला काम नाही असं होता कामा नाही, आणि म्हणून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमची सगळी कामं शेल्फवर आहेत. मागता क्षणी दुसऱ्या दिवशी त्याला काम देण्याची सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, ब्रेक नंतर सुद्धा गिरीश महाजन यांच्यासोबत दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दुष्काळानंतर आपण आता जरा महाराष्ट्राच्या राजकारणावरील चर्चा केली पाहिजे. गिरीश महाजन, फार चर्चेत होता आपण, फुडापुढीचं राजकारण खूप झालं तुमच्या पक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं बडे बडे नेते आले, काय आता महाराष्ट्राचा अंदाज काय तुमचा? नाही, महाराष्ट्राचा अंदाज आता सगळ्यांना येऊन गेलेला या ठिकाणी, त्या काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आता यांच्यामधल्या अनेक वर्षापासून असलेल्या सगळ्या नेत्यांचा सुद्धा यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही. म्हणजे ठराविक लोक आपल्या स्वार्थासाठी आपल्या परिवारासाठी आता पार्ट्या चालवायला लागलेले आहेत असं काही लोकांना, त्यामुळे ते अस्वस्थ झालेले आहेत, त्यामुळे आता लोक बाहेर पडायला लागलेले आहेत. तर विखे पाटील साहेब आहेत तिकडे आमचे, म्हणजे आता मी कोणाकोणाचे नाव घेऊ त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण किती, मोहिते पाटील साहेब आहेत, हे मोठी मोठी घराणी आहेत. आता ही घराणी आली, खूप मोठी घराणी जी होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली, ती तुमच्या पक्षाकडे येताना आपल्याला दिसली, महाराष्ट्रानं पाहिलं. पण आता नेमका किती जागांचा अंदाज असेल, किती जागा तुम्हाला मिळू शकतात शिवसेना आणि भाजपला? नाही, माझा अंदाज आहे आम्ही 40 सहज या ठिकाणी गाठू या वेळेला, म्हणजे बोटावर मोडण्यासारख्या जागा आहेत ज्या थोडशा आम्हाला थोड्या शंका आहे, त्याच्यापेक्षा टफ फाईट आहे. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती यावेळेला म्हणजे व्हेंटिलेटरवर असल्यासारखी त्या ठिकाणी झालेली. राज ठाकरे यांचा फॅक्टर हा अत्यंत महत्वाचा मानला जातो, ती दखल आता सर्वांनी घेतलेलीच आहे, त्यामुळे भाजपच्या मतांवरती शिवसेनेच्या मतांवरती फरक पडेल असं आपल्याला वाटतं? निकाल येईल त्यावेळेला आपल्याला सर्वांना माहित पडेल की काय फॅक्टरचा त्याचा परिणाम झाला काय नाही झाला. आणि मला विचारलं तर मी वारंवार सांगितलंय, राज फॅक्टरच्या कुठलाही म्हणजे मला नाही वाटत एखादा टक्का सुद्धा परिणाम या निवडणुकांवर होईल. कारण राज ठाकरे म्हणजे काय, फक्त पोपट पंछी आहे. मी आपल्याला सांगेल, करमणुकीचा कार्यक्रम आहे, विरोधी कार्यक्रम आहे, तेवढ्यापुरतं तेवढे लोक हसतात येतात बोलतात, पण मतामध्ये कुठे रूपांतर आहे? माझ्या आमच्या दिलखुलास कार्यक्रमात छगन भुजबळ मला म्हणाले काय की जिथे जिथे राज ठाकरे यांच्या सभा झाल्या त्या त्या ठिकाणी हा आघाडीला फायदा होणार. हा, आता भुजबळांना त्यांनी मदत केलेली आहे म्हणून त्यांना तसं वाटेल. आता नाशिकचा निकाल लागल्यावर भुजबळ साहेबांना विचारा, आपला त्यांचा बाईक होते त्याच्या समोर, साहेब आपल्याला किती फायदा झाला म्हणून राज ठाकरेंचा, मग ते सांगतील, मग त्यांना कळेल की त्यांच्या भाषणाचा फायदा झाला का तोटा झाला. हे पाहायला मी आता आपल्याला सांगतो, हे आपण रेकॉर्ड करून ठेवा, नाशिकच्या जागेचा समीर भुजबळच्या जागेचा निकाल लागल्यानंतर भुजबळ साहेबांना विचारा का राज ठाकरेंची सभा या ठिकाणी झाली, मग असं कसं काय झालं उलट, त्यांना विचारा जाऊन जरा. वंचित बहुजन आघाडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय फरक पडला, बहुजन मतांची फाटाफूट झाली? नाही, निश्चित या संदर्भामध्ये थोडी फाटाफूट मतांची या ठिकाणी झाली हे सगळ्यांना मान्य करावं लागेल. दोन्ही पक्षांची एकत्र MIMC आणि त्यांची युती असल्यामुळे मुस्लिम समाज किंवा दलित समाजाची मतं यावेळेला थोडी कमी अधिक म्हणजे नेहमीपेक्षा फायदा कोणाला होईल नेहमीपेक्षा ती त्या ठिकाणी
असं नाही, फायदा तोटा दोघांना कमी जास्त अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे, दलितांची मतं आमच्याकडे होती हे मान्य करतात. काँग्रेसची वोट बँक राहिलेली नाही या देशात, म्हणजे आता या राज्यामध्ये देशामध्ये मुस्लिम समाज असेल, दलित असेल, जी पूर्ण पूर्वी वोट बँक म्हणून काँग्रेसची ओळखली जायची, की दलित म्हटलं म्हणजे काँग्रेस, मुस्लिम म्हणलं म्हणजे 100% काँग्रेस, भाजपवाले दुश्मन, शिवसेनावाले हकाल देंगे, भाजपवाले पाकिस्तान में भेट देंगे. आता हे जे सगळं लोकांच्या मनावर यांनी बिंबवलेलं होतं ते आता लोकांच्या डोक्यातून पार निघून गेलेलं आहे. 5 वर्ष मोदींची सरकार सगळ्या मुस्लिमांनी बघितलेलं आहे, दलितांनी बघितलेलं आहे, इतके चांगले निर्णय, इतक्या शांततेमध्ये गुण्यागुणी सगळे राहत आहेत. काँग्रेसमुळे नुकसान होणार नाही, तुम्हालाही त्याचं नुकसान होऊ शकतं काही ठिकाणी, कमी अधिक प्रमाणामध्ये ते दोघांना कमी अधिक प्रमाणामध्ये. म्हणणं आहे की 100% जो बहुजन मतदार होता, बहुजन समाज होता, ती संधी काँग्रेसला परत आपल्याकडे वळवण्याची होती, पण दुर्दैवाने तसं झालं नाही असं आंबेडकरांचं म्हणणं आहे. पण तो समाज जो होता त्यातली 60% बहुजन समाज हा त्यांच्याकडे वळला आणि 40% तुमच्याकडे राहिला. मी तेच सांगितलं, कमी अधिक आज त्याचं आपल्याला टक्क्यात अगदी परफेक्ट विश्लेषण करता येणार नाही, पण कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्यांना नफा तोटा या संदर्भामध्ये झालेला आहे. पण तो वंचित आघाडी ज्यामुळे यांच्याकडेही मतं दलित समाजाची आणि मुस्लिमांची, जिथे जिथे डिपेंड, जिथे मुस्लिम समाजाचा कॅन्डिडेट आहे तिथे मुस्लिम समाजाची मतं त्याच्या तिकडे वाढली. औरंगाबाद आपण आता बघा, औरंगाबादला मुस्लिम समाजाची मतं बहुतांशी, तुम्हाला वाटतं आंबेडकरमध्ये त्यांचा एक खासदार किती खासदार निवडून काय अंदाज आहे? मी आपल्याला खरं सांगतो, मला स्ट्रॉंग आहे, मला थोडं बरं कळतं मी यातलं, पण वंचित आघाडीला एक सुद्धा जागा मिळणार नाही मिळणार, एक सुद्धा जागा मिळणार नाही. पण या लोकसभेच्या निवडणुकीचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवरती कसा होईल त्या सांगता येणार नाही, पण मी आपल्याला सांगेल, भाजप सेना जर इथे एकत्र असले तर मी तुम्हाला सांगेल की 200 वर जागा आमच्या राहतील. म्हणजे मी आपल्याला मोठ्या म्हणजे अगदी, पण या निवडणुकीत दोघांमध्ये कसं पाहिजे तसं मनोमिलन झालं नाही, एकमेकांनी एकमेकांची कामं केली नाही, अशा प्रकारचा काही सर्व्हे रिपोर्ट येत असेल, पण काही तशा बातम्या येत आहेत. अजिबात नाही, तसं नाहीये. ठीक आहे, स्थानिक कोणाकोणाचे रोष असतात, काही राग असतात, पण तो वरपासून खालपर्यंत वेळेला चांगलं कॉर्डिनेशन दोन्ही पक्षांमध्ये होतं, नेत्यांमध्येही होतं, ते पुढे कायम राहील. खालचे खालती पण होतं, अगदी खालपर्यंत त्या ठिकाणी चाललं, आणि निश्चित विधानसभेमध्ये ते तसंच राहील. आणि म्हणून मी आपल्याला सांगेल की विधानसभेच्या वेळेला, म्हणजे आम्ही युती न करता गेल्यावेळी आम्ही 123 ते 62 म्हणजे 185 जागा तर आमच्या दोघांच्या मिळून होत्या. आता जर आम्ही युतीत असलो तर यांची काय परिस्थिती होईल, मी तुम्हाला दाव्याने सांगेल की 85 सुद्धा, म्हणजे हाफ सेंचुरी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष दोन्ही मिळून हे या ठिकाणी करू शकणार नाही. मी आपल्याला अगदी दाव्याने या ठिकाणी सांगेल, महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आत्मचरित्राची खूप चर्चा आहे. त्या आत्मचरित्रातले काही पानं आता बाहेर पडायला लागलेली आहे आणि त्यामुळे खळबळ माजते आहे. मंत्री होणार होते, मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट झाली, अमित शहा यांची भेट झाली, असाही काही उल्लेख येतोय. मला सांगा की काय म्हणजे नेमकं त्या आत्मचरित्राबद्दल तुम्हाला उत्सुकता लागू? खरं म्हणजे ते पुस्तक अजून माझ्यापर्यंत आलेलं नाही. त्यांच्याकडे ओला उबेर नाही यायचे आणि मंत्रीपदासाठी भाजपमध्ये येण्यासाठी वाटाघाटी असायच्या, तुम्ही तर नाही ना ते मंत्री? अजिबात नाही, राणे साहेबांचा माझा म्हणजे मी प्रक्रियेमध्ये होतो बऱ्याच ठिकाणी, परंतु राणे साहेबांच्या या वाटाघाटीमध्ये मी नव्हतो, त्यामुळे माझा कुठे उल्लेख तरी नसेल असं मला वाटतं. भाजपमध्ये येता येता राहून गेल्याने त्यांना स्वतंत्र पक्ष निर्माण करावा लागला, शिवसेनेचा खूप विरोध होता त्याला. आता ते माझ्याशी आणि राणेसाहेबांचं कधी माझं या बाबतीमध्ये बोलणं झालं नाही, कुठे कॉर्डिनेशन माझं त्यांचं या संदर्भामध्ये नाहीये, ते डायरेक्ट सीएम साहेबांशीच त्या ठिकाणी बोलत होते, त्यामुळे ते सांगू शकतील की नेमकं काय आश्वासन दिलं होतं, काय झालं, कोणाचा विरोध होता, का ते येऊ शकले नाहीत, का प्रवेश झाला नाही. मला वाटतं सीएम साहेबच या बाबतीमध्ये किंवा राणेसाहेब स्वतः सांगू शकतील. बरं, खूप खूप धन्यवाद गिरीशजी, आपण जय महाराष्ट्र सोबत दिलखुलास गप्पा मारले, आपले आभार, धन्यवाद. We'll be right back.